नमस्कार मित्रांनो तर आज आपल्या आठव्या दिवसाच्या तिसऱ्या दिवसामध्ये आपण प्रवेश करतो आहे आणि आज आपण बघणार आहे ॲड्झेक्टिव्ज ॲड्झेक्टिव्ज म्हणजे व्यक्ती वस्तू जागा आणि प्राणी हे कसे आहेत म्हणजे त्यांचे गुण सांगण्यासाठी मग ते अंतर्गत गुण असतील किंवा बाह्य गुण असतील अपियरन्स क्वालिटीज ऑफ अपिअरन्स त्याच्यामध्ये साईज शेप रंग याचा उल्लेख करतो आणि अंतर्गत गुणांमध्ये मानवी जे क्षमता असतात जे गुण असतात ज्या अभिवृत्ती असतात अभिरुची असतात त्या संदर्भात आपण बोलत असतो आपण एक क्लिप बघूया पुष्पा नाम नाही तर हिची क्लिप तुम्ही आता बघितली यु नो तर या क्लिप मध्ये तुम्हाला काय लक्षात आलं की तो पुष्पा जो आहे तो म्हणतोय की पुष्पा नाम सुंके फ्लावर समजे क्या फ्लावर नाही फायर हे मय आता इथे दोन गोष्टींचा उल्लेख करतो तो एक म्हणजे फ्लावर आणि दुसरं म्हणजे फायर आता फ्लावर कशासाठी असतं नाजूक असतं फ्लावर नो ते शांत असतं शांततेचं प्रतीक म्हणून फ्लावरला मानलं जातं आणि तिसरी फ्लावरची महत्वाची गोष्ट आहे की ते कुणाला त्रास वगैरे देत नाही त्रास सहन करतं नो आणि फायर म्हणजे डेंजरस फायर म्हणजे ट्रिमंडस फायर म्हणजे बर्निंग मग तो स्वतःची क्वालिटी सांगतोय मी कसं आहे आय एम नॉट लाईक अ फ्लावर आय एम लाईक अ फायर आय एम डेंजरस त्याला असं म्हणायचं आहे म्हणजेच स्वतःच्या क्वालिटीविषयी तो सांगतोय त्याच्या बाह्य क्वालिटीविषयी आपण सांगू शकू तो कसा आहे दिसायला मळका आहे डर्टी म्हणू आपण त्याला यु नो उंचचा आहे स्ट्रॉंग आणि स्टडी आहे यु नो असं आपण त्याच्याविषयी सांगू शकतो त्याला खूप हँडसम वगैरे नाही म्हणू शकणार ना आपण त्या सिनेमापुरतं तर मानवी जे गुण आहेत किंवा वस्तूंचे जे गुण आहेत जागेचे जे गुण आहेत ते गुण सांगण्यासाठी आपण ॲडजेक्टिव्हचा सा वापर करत असतो आता मी तुम्हाला पुन्हा काही एक दोन फोटो दाखवतो ओके हा एक फोटो बघा या एक फोटोमध्ये तुम्हाला काय दिसतंय हा गब्बर सिंग आहे तुम्ही सगळे ओळखतात त्याला खूप रिनाउंड पर्सनॅलिटी म्हणू शकू आपण सिनेमॅटिक पर्सनॅलिटी आहे ती मग गब्बर कसा आहे तो शॉर्ट आहे तो स्ट्रॉंग आहे तो काळा आहे यू नो ब्लॅक आपण ज्याला म्हणू सावळा काळा असं काहीतरी म्हणू त्यानंतर तो कॉन्फिडंट आहे तो डेंजरस आहे तो भयानक आहे टेरिबल आहे तो यु नो म्हणजे त्याचे हे दिसणाऱ्या क्वालिटीज आपण सांगतो आहे तो कसा आहे हाऊ इज गब्बर मग तुम्ही सांगू शकतात की गब्बर इज व्हेरी स्ट्रॉंग ही इज व्हेरी कॉन्फिडंट ही इज टेरिबल ही इज डेंजरस ही इज बॅड बॅडमॅन असं काहीतरी आपण त्याच्याविषयी म्हणू त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट एक त्याच सिनेमातलं कॅरेक्टर आपण घेतलं फॉर एक्झाम्पल हे कॅरेक्टर आपण घेतलं या कॅरेक्टरला देखील तुम्ही ओळखतात आता ह्या अमिताभ बच्चनला बघितल्यानंतर तुम्ही असं म्हणाल का हा शॉर्ट आहे नाही म्हणणार हा काळा आहे ब्लॅक आहे सावळा आहे असं म्हणणार का अजिबात नाही म्हणणार म्हणजे गब्बरच्या एक्झॅक्टली अपोजिट क्वालिटीज अमिताभ बच्चनमध्ये अपिअरन्सच्या संदर्भात दिसतात परंतु गुड आणि बॅडच्या संदर्भात आपण काय विचार करतो की अमिताभ बच्चन इज गुड एक्झॅक्टली exactly, गब्बर इज बॅड बट गब्बर इज कॉन्फिडंट आणि अमिताभ इज ऑल्सो कॉन्फिडंट त्यांच्या बॉडी स्ट्रक्चर वरून किंवा आपण त्यांना प्रत्यक्ष सिनेमा मध्ये बघितलं आहे म्हणून आपण ही गोष्ट म्हणू शकतो म्हणजे व्यक्तीच्या वस्तूच्या जागेच्या आणि प्राण्यांच्या ज्या बाह्य क्वालिटीज आहेत दिसणाऱ्या क्वालिटीज आहेत आणि ज्या अंतर्गत क्वालिटीज आपल्याला त्यांच्या सोबत राहिल्यामुळे त्यांना स्पर्श केल्यामुळे त्यांच्यासोबत राहिल्यामुळे ज्या माहीत होतात त्याला आपण इनर क्वालिटीज असं म्हणतो यु नो तर या इनर क्वालिटीज असू देत किंवा या क्वालिटीज ऑफ अपिअरन्स असू देत याच्यासाठी आपण अड्झेक्टिवचा वापर करतो डिरेक्ट बोलण्यासाठी आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे आपल्याला फक्त हे नाही बोलायचं ते कसे आहेत तर आपल्याला हे देखील बोलायचे की ती जी माणसं आहेत जसं की डेंजरस गब्बर काय करतो डेंजरस गब्बर टीजेस पीपल लोकांना त्रास देतो यु नो कॉन्फिडेंट गब्बर यु नो शूट्स इज ओन पीपल मग तो जे जे काही करतो जे आपल्याला माहिती आहे ते आपण वफचा वापर करून सांगू शकतो की गब्बर इज डेंजरस ओके आणि मग आपण असं करू डेंजरस गब्बर इज एन्जॉईंग सॉन्ग बघा तू सॉन्ग एन्जॉय करतोय ओके डेंजरस गब्बर इज एन्जॉईंग सॉन्ग म्हणजे इज नंतर मी डिरेक्ट ॲक्झेक्टिव्ह न घेता काय केलं वब घेतला वबचा फोर्थ फॉर्म घेतला स्मार्ट अमिताभ इज लुकिंग ॲट हिज फ्रेंड और लुकिंग ॲट हिज बिलवड ओके और स्मार्ट अमिताभ इज ऑल्सो डान्सिंग म्हणजे जर तुम्ही बघत गेले की तुमच्या लक्षात येईल तो काय करतो किंवा तो काय करत आहे किंवा तो काय करेल म्हणजेच हे सगळे व्यक्ती वस्तू इथे मी जे तुम्हाला दाखवत आहे आता काही व्यक्ती आहेत काही वस्तू आहेत काही जागा आहे आणि काही प्राणी आहेत तर यांच्याकडे बघितल्याबरोबर तुम्हाला लक्षात येईल की हे कसे आहेत या व्यक्ती आणि या व्यक्ती काय करतात हे तुम्ही सांगू शकतात असंच तुम्हाला परिचयाच्या असलेल्या व्यक्ती तुमच्या परिचयाच्या जागा वस्तू यांच्या जा संदर्भामध्ये बोलण्यासाठी तुम्ही ॲडजेक्टिव्हचा वापर तीन पद्धतीने करा एक म्हणजे ती व्यक्ती कशी आहे दुसरं ती व्यक्ती काय करते किंवा काय करत आहे किंवा काय करेल आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीने काय केलं पाहिजे काय केलंच पाहिजे काय करू शकते ती व्यक्ती या पद्धतीने मोडलॉक्झलरीजचा देखील वापर करून आपण बोलू शकतो जे आपण पहिल्या दिवसापासून बघतोय की बोलताना आपण तीन गोष्टींचा खास उल्लेख करतोय एक म्हणजे ती व्यक्ती काय आहे किंवा ती व्यक्ती कशी आहे किंवा ती व्यक्ती कुठे आहे दुसरं ती व्यक्ती काय करते ती व्यक्तीने काय केलं पाहिजे काय करेल ती व्यक्ती किंवा ती व्यक्ती काय करू शकते अशा पद्धतीने आपण या गोष्टींचा उल्लेख करून इंग्रजीमध्ये खूप सहजपणे बोलू शकतो सो थँक यू व्हेरी मच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला अजिबी विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम नेक्स्ट व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल आणि अतिशय मजेदारपणे आपण हा आठ दिवसाचा कोर्स फाउंडेशन कोर्स सोप्या पद्धतीने संपव आणि इंग्रजीमध्ये कॉन्फिडंट आणि कम्पिटंट होऊ शकू थँक्यू व्हेरी मच